एमपीएससी विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन करताना गणित भाग 2 मधील प्रकरण पहिले समरूपता यावरील उपघटक जो आहे कोण दुभाजकाचे प्रमेय या संबंधी काही बहुपर्यायी प्रश्नांचा या ठिकाणी आपण सराव करणार आहोत. चला तर मग आपण प्रश्न वाचूया. त्रिकोण PQR मध्ये रेक QS हा कोण PQR चा कोण दुभाजक आहे. जर PQ बरोबर X, QR बरोबर X अधिक 5, PS बरोबर X वजा 2, SR बरोबर X अधिक 2, तर X ची किंमत काढा. या ठिकाणी चार पर्याय आपल्याला दिलेले आहेत. पहिला पर्याय आहे वजा 10, दुसरा पर्याय आहे 10, तिसरा पर्याय आहे 20 आणि चौथा पर्याय आहे 30. या ठिकाणी आपल्याला आकृती दिलेली आहे. बघा मुलांनो, त्रिकोण PQR मध्ये किरण किंवा रेख QS हा कोण Q चा कोण दुभाजक आहे आणि या ठिकाणी PQ, QR, PS आणि SR च्या किमती देखील आपल्याला दिलेल्या आहेत. यावरून आपल्याला X ची किंमत काढायची आहे. तर या ठिकाणी कोण दुभाजकाचे प्रमेय आपण वापरून हे उदाहरण सोडविणार आहोत. म्हणून कोण दुभाजकाच्या प्रमेयानुसार, परंतु उदाहरण सोडवण्याच्या अगोदर मी तुम्हाला सांगते की कोण दुभाजकाचं प्रमेयाचं विधान काय आहे ते. तर कोण दुभाजकाचं प्रमेय काय सांगतंय की दिलेल्या कोणाचा दुभाजक हा त्या कोणासमोरील बाजूला आणि उरलेल्या बाजूंना समान गुणोत्तरात विभागतो. दिलेल्या कोणाचा दुभाजक हा कोणासमोरील बाजूंना आणि उरलेल्या बाजूंना समान गुणोत्तरामध्ये विभागतो. म्हणून या ठिकाणी आपण सूत्र कसं मांडणार आहे ते समजून घ्या. सुरुवातीला PQ छेद QR, PQ छेद QR, PQ छेद QR बरोबर PS छेद SR. यानंतर ही सूत्र व्यवस्थित मांडल्यानंतर आपण या ठिकाणी किमती ठेवणार आहोत. PQ ची किंमत आहे X, QR ची किंमत आहे X अधिक 5, यानंतर PS ची किंमत आहे X वजा 2, छेद SR ची किंमत आहे X अधिक 2. आता या ठिकाणी आपल्याला तिरकस गुणाकार करावा लागेल. तिरकस गुणाकार करताना आपण काय करणार, X आणि X अधिक 2 चा गुणाकार करणार, नंतर X अधिक 5 आणि X वजा 2 चा गुणाकार करणार. म्हणून X कंसात X अधिक 2 बरोबर पुन्हा दुसऱ्या कंसामध्ये X अधिक 5 आणि X वजा 2 यांचा गुणाकार केलेला आहे त्या ठिकाणी. म्हणून आता एक्स ने एक्स ला गुणल्यानंतर एक्स वर्ग अधिक 2x बरोबर. आता या द्विपदीचा आपल्याला गुणाकार करायचा आहे. सुरुवातीला एक्स ने एक्स ला गुणल्यानंतर एक्स वर्ग, पुन्हा एक्स ने 2 ला गुणल्यानंतर वजा 2x, नंतर 5 ने एक्स ला गुणल्यानंतर अधिक 5x आणि 5 ने वजा 2 ला गुणल्यानंतर वजा 10. आता दोन्ही ठिकाणी या ठिकाणी एक्स वर्ग जो आहे तो कॅन्सल झालेला आहे आणि आता शिल्लक राहतोय 2x बरोबर वजा 2x अधिक 5x म्हणजे 3x वजा 10. आता या ठिकाणी 3x पक्षांतर आपण या ठिकाणी इकडे करणार. 2x वजा 3x बरोबर वजा 10 आणि म्हणून वजा x बरोबर वजा 10 आणि म्हणून वजा चिन्ह दोन्हीकडचं जे आहे ते नाहीस होतंय x बरोबर, म्हणून x बरोबर 10. या ठिकाणी आपल्याला एक ची किंमत मिळालेली आहे. एक ची किंमत आहे 10 आणि या ठिकाणी 2 नंबरचा पर्याय जो आहे ते उत्तर आपलं ऍक्युरेट उत्तर आहे. धन्यवाद.